AIMIM पक्षाचे तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी नुकतेच औरंगाबादला येऊन गेले. औरंगाबादमध्ये त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं, त्यामुळे एका नवीन राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. मी सध्या औरंगाबादपासून जवळपास 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या खुलताबाद शहरात आहे. खुलताबादमध्येच औरंगजेबाची कबर आहे. माझ्या मागे तुम्ही ही कबर बघू शकता. पण ही कबर नेमकी कशी आहे, ती कधी बांधण्यात आली आणि महाराष्ट्रात म्हणजे एक आपण जर का विचार केला तर औरंगजेब हा दिल्लीचा शहनशहा, पण त्याची कबर औरंगाबादमध्ये कशी आली या प्रश्नांचे उत्तर आपण शोधून घेणार आहोत. तुम्ही कबर बघू शकता, एकदम साध्या पद्धतीनं मातीची कबर बांधण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर सब्ज्याचं झाड आहे. मी सकाळी इथं पोहोचलो तर काही पर्यटक या कबरीला भेट देण्यासाठी येत होते. इथे काही कर्मचारी आहेत, काही जण आहेत जे पिढ्यानपिढ्यापासून या कबरीचं रक्षण करतायत, त्यांच्याकडं या कबरीची देखभाल करतायत. यापैकी एक असलेले शेख शुकूर इथं आहेत. त्यांची ही जवळपास 5वी पिढी आहे जी या कबरीचं रक्षण करतात. शेख शुकूर यांच्याकडून आपण ही कबर नेमकी कधी कुठल्या परिस्थितीत बांधण्यात आली ते जाणून घेणार आहोत. शेख शुकूर साहब, आपका स्वागत है BBC में. शुरू में हमें इस कबर के बारे में थोड़ा जानकारी दीजिए. देखिए साहब, यह है शहनशाह औरंगजेब आलमगीर बादशाह की मज़ार. इनकी वसीयत थी कि मेरी मज़ार सादी सिंपल गरीबों के जैसी बनाना, और मेहनताने के पैसे है टोपी बनवाई के 14 रुपये 12 आने उसी में मज़ार तैयार करना, हुकूमत का पैसा मज़ार में नहीं लगाना. उस पीरियड में 14 रुपये 12 आने में मज़ार तैयार हुआ. और इस बाजू में इनके बड़े गुरु है, उनका नाम है सैयद जैनुद्दीन सिराजी बावीस खाजा. इन्होंने कह दिए थे कि मैं हिंदुस्तान में कहीं भी मरा तो मेरे गुरुजी के पास लाके मुझे दफन करना. इनका इंतकाल अहमदनगर में हुआ, वहाँ से उन्हीं के डेड बॉडी को लाके इधर दफन किए. अमीरों के तरीक़ों से मखमल रेशम जरीन का चादर नहीं बिछाना, सफ़ेद सादा चादर बिछाना, मजबूत इमारत, ऊपर से कोई किस्म का छत वगैरह नहीं बनाना. इनका पूरा नेम है अबुल मुजफ्फर मोहियुद्दीन औरंगजेब आलमगीर बादशाह रहमतुल्लाह अलैह साहब. 1027 में पैदास हुए, जुलूस हुक्म तक पे 1068 में बैठे, वफात इनकी 1118 में हुई. और एक सब्जे का पौधा है, इसी को शरबत में पीते ये ठंडा होता, एक एक साल में बदलते और पानी इसी को डालते रहते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलानं आजमशहानं ही कबर बांधली. औरंगजेबानं या कबरीविषयी आपल्या मृत्यूपत्रात काय लिहिलं होतं याचे इतिहासकार डॉक्टर दुलारी कुरेशी सविस्तर माहिती सांगतात. इच्छापत्र लिहिलं होतं आणि त्याच्यात त्यांनी अगदी क्लिअर लिहिलं होतं की माझं लास्ट जे आहे माझे गुरु ते ख्वाजा हजरत ख्वाजा जैनुद्दीन शिराजी जे होते त्यांना आपले गुरु मानायचे. ते तर खूप पूर्वीचे होते, मोहम्मद तुगलकच्या वेळेचे होते, पण तरी त्यांना गुरु. त्याच्यात त्यांचं जे वाचन, ते वाचन खूप करायचे औरंगजेब, आणि त्याच्या वाचनात जे काही त्यांनी त्यांना खूप फॉलो केलं होतं शिराजीला. तर त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की माझी कबर जी बांधायची तर शिराजीच्या जवळच बांधायची. आणखीन माझी जेव्हा कबर बांधाल तर मी जे पैसे अर्न केले आहेत त्याच्यात जितकं होईल तितकंच करायचं आणि मातीमध्येच बांधायची आणि एक सब्ज्याचं छोटंसं प्लांट लावायचं, एवढंच त्याची इच्छा होती. तर त्यांनी जे टोप्या बनवल्या होते, त्यांनी जे कुराण शरीफ लिहायचा, तर त्याच्यात जी कमाई झाली तर त्या कमाईतच त्या तिथे त्यांनी त्याचं लास्ट जे आहे कबर जी बांधली होती. खुलताबादचं महत्त्व म्हणजे जसं तुम्ही मला सांगितलं की त्या काळात असं मानायचं की खुलताबाद हे जमिनावरचा स्वर्ग आहे, तर काय धारणा होती खुलताबादची त्याबद्दलची? रोजा याचा अर्थ होतो स्वर्गातलं नंदनवन. जमिनीवरचा स्वर्ग कुठे आहे तो हा आहे असं म्हटलं जायचं. त्यामुळे मुंतजीबुद्दीनच्या निधनानंतरपासून सुफींचं आगमन इथं यायला सुरू झालं. हे सुफी काबूल, बुखारा, कंदार, समरकंद, इराण, इराक, पर्शिया या देशांमधून सुद्धा हे सुफी सतत प्रवास करत असायचे आणि ते सगळे खुलताबादला यायचे. दक्षिण भारतामधला इस्लामचा गड असल्यामुळे, सुफी चळवळीचं केंद्र असल्यामुळे या ठिकाणी देशविदेशातून सुफी आलेले आहेत. त्या प्रत्येकाच्या कबरी खुलताबादमध्ये आहेत. Thank you.
औरंगजेबाची नातसून बनी बेगम बागेजवळच्या तलावाशेजारी मी उभा आहे. तुम्ही हा तलाव इथं बघू शकता. राजकीय गदारोळात औरंगजेबाच्या कबरीवरून आरोप प्रत्यारोप होत असले तरी खुलताबादचं पर्यटनाच्या दृष्टीनेही एक वेगळं आणि ऐतिहासिक असं महत्त्व आहे ते आपण आता संकेत यांच्याकडून समजून घेऊयात. संकेत, काय महत्त्व आहे खुलताबादचं पर्यटनाच्या दृष्टीने? पहिलं तर सातवाहन राष्ट्रकूट काळापासूनचे एव्हरेज अवशेष या ठिकाणी मिळालेले आहेत. सगळ्यात जवळ इथून 3 किलोमीटरवर वेरूळची कैलास लेणी आहे. खुलताबादमध्ये प्रमुख असे 12-15 मोठमोठे सुफी संतांचे दर्गे ज्या ठिकाणी प्रत्येकाचे उरूस असतात, प्रत्येकाचे सण उत्सव असतात, त्यामुळे मुस्लिम समाजाचं वर्षभर इथे येणं असतं. जवळच खुलताबादमध्ये भद्रा मारुतीचं एक पुरातन मंदिर होतं, त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे, त्यामुळे भद्रा मारुती हे सुद्धा एक मोठं पर्यटन स्थळ आणि धार्मिक स्थळ इथे आहे. दिल्लीचा शहनशाह असलेल्या औरंगजेबानं आपल्या 89 वर्षांतल्या आयुष्यातला 36 ते 37 वर्षांचा काळ दख्खनमध्ये घालवला. औरंगाबादमध्येच औरंगजेबानं आपल्या पत्नीसाठी बीबी का मकबरा उभारला. त्याला आज दख्खनचा ताज म्हणून संबोधलं जातं.